महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन सप्ताह सुरू आहे. यानिमित्त पोलीस दलात विविध उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शहर पोलीस ठाण्यात शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. शेकडो विद्यार्थ्यांनी शहर पोलीस ठाण्यात भेट देत पोलीस शस्त्रांची पाहणी केली. पोलीस दलात वापरण्यात येणारे शस्त्र, पोलीस विभागाचं कामकाज, पोलीस विभागातील दैनंदिन काम याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांप्रती प्रेम मैत्रीची भावना निर्माण व्हावी या हेतूनं हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची भीती असते, ही भीती दूर करणं हा या मागचा हेतू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक गोतमारे यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या नियमित कामकाजाची माहिती दिली. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत विद्यार्थ्यांच्या पोलिसांप्रती असलेल्या शंकांचं निरसन केलं. 2 जानेवारी ते 8 जानेवारी हा पोलीस रायझिंग डे म्हणून साजरा करण्यात येतो, दरवर्षी साजरा करण्यात येतो. आणि यामध्ये पोलीस विविध उपक्रम हाती घेतात. त्यामध्ये शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन सायबर क्राईम असो किंवा ट्रॅफिक असो किंवा पोक्सो असो की इतर कायदे असो किंवा त्यांच्या सुरक्षेबद्दल किंवा त्यांना पोलिसांकडून काय अपेक्षा आहे हे सर्व संवाद साधण्याकरता आम्ही कॉलेजेसमध्ये जातो. किंवा मुलांना कॉलेजेसमधून किंवा शाळेमधून पोलीस स्टेशनला बोलवून पोलीस दलाची ओळख करून देतो. यामध्ये साधारणतः जो एक गैरसमज असतो जनतेचा पोलिसाबद्दल, तो नवीन पिढीचा दूर व्हावा हा आमचा मेन उद्देश आहे. 2 जानेवारीपासून ते 6 जानेवारीपर्यंत पोलीस रायझिंग डे हा इथं पोलीस स्टेशनमध्ये सेलिब्रेट करण्यात येत आहे. म्हणून आमच्या सरांनी आम्हाला काही त्याच्याबद्दल शिकायला मिळावं म्हणून आमच्या सगळ्यांना इथे त्यांनी बोलवलं आहे. आपण बघतो की आपले आईवडील आपल्यासाठी खूप कष्ट करतात, आपल्याला काही झालं नाही पाहिजे म्हणून आपल्या सुरक्षेसाठी त्यांनी जे काही त्यांच्याकडून प्रयत्न करू शकते ते पूर्ण प्रयत्न त्यांनी करतात. त्याचप्रकारे पोलीस पण करतात. पोलीस आपल्या घरचे सगळे सुखसुविधा सोडून त्यांनी आपल्या शहरातले जे लोक आहेत त्यांना काही भावं नाही म्हणून त्यांनी आपल्या घरी नाही राहत, ते रात्रंदिवस आपल्यासाठी इकडे तिकडे फिरतात का आपल्या शहरामध्ये कुठं काही असं भीतीचं वातावरण निर्माण नाही व्हावं म्हणून त्यांनी खूप प्रयत्न करतात. शेकडो विद्यार्थ्यांनी शहर पोलीस ठाण्यात भेट देत पोलीस शस्त्रांची पाहणी केली.